हे बघ मावशी, वहिनी जे काही बोलले असतील ते रागाच्या भरात बोलले असतील. ते आज ना उद्या इथे येऊन किंवा फोनवरती तुझी माफी मागतील. नाही, तिने का माफी मागायची माझी? तिचं काय चुकलंय? खरी चूक माझीच आहे. मावशी बघ, हे जे काही झालंय ते तुझ्यामुळे नाही. तेव्हा प्लीज या अपराधीपणाचं ओझ तुझ्या स्वतःच्या डोक्यावर नको घेऊस. ते माझं मला ठरवू देवी अंग. तुम्ही दोघ जण जात इथून प्लीज. मला कोणाशी काहीच बोलायचं नाही. मी आहे बाहेर, डॉक्टर बर्व्यांशी बोलून घेतो. तुझं काय आता? मावशी, मी थांबते इथे तुमच्या बरोबर. का? लहान बाळ आहे मी, वेळ लागलाय मला. मावशी, तसं नव्हतं म्हणायचं मला. मीच जाते. मावशी, कुठे चाललाय तुम्ही आता? आता एवढा कसला गुन्हा केलाय? कसला गुन्हा केलाय मी? आपल्याच घरात मोकळेपणाने फिरू नाही शकत मी. नेमकं काय झालं असेल त्याच्या घरी? असा तडका फडकी का निघून गेलात? जाताना त्याने आईचं नाव घेतलं. त्यांना काही? आय रिअली डोंट केअर फॉर दिस मॅन. तो माणूसच नाही, त्याचं अख्खं कुटुंब माझ्या नजरेमधनं उतरलेलं आहे. मला विश्वासच बसत नाही कधी कधी या माणसाच्या पायावरती मी डोकं ठेवलं होतं. त्या सगळ्या लोकांसमोर मी हात जोडले होते. आता मी फक्त आणि फक्त मंजिरीचीच काळजी करू बस. बाकी मला कोणाशी काही देणं घेणं नाहीये. स्वप्नील, स्वप्नील तू जरा मंजिरीशी जाऊन बोल. अरे तासभर झालं तिने स्वतःला कोंडून घेतलेलं खोलीमध्ये. बोलून बघ. हे बघ, मंजिरीला खरंच तुझी गरज. खरंच तू मागे मला एकदा म्हणाला होतास की तू जाणून मजून स्वतःला तिच्यापासून लांब. काका, मी ठरवलं तरी मंजिरीला स्वतःपासून लांब नाही ठेवू शकत. पण तिला माझी गरज आहे की नाही हे तिला ठरव. सध्या ती खूप मोठ्या इमोशनल ट्रॉमा मधून जात. आता तिच्यावर कुठली गोष्ट लादण्यात अर्थ नाही. नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं. मला कळतंय तुम्हाला काय म्हणायचंय. तुम्ही काळजी करू नका. आय एम ऑलवेज गोइंग टू बी देअर फॉर. डॉक्टरना फोन केला होता. त्यांनी काही गोळ्या दिल्यात. त्यांचं म्हणणं आहे की मावशीला फार स्ट्रेस असेल तर आणू नका. ते संध्याकाळी स्वतः व्हिजिट करतील. मंजुषा, ए मंजुषा, काय विचार करतेस? प्रियंका, मंजिरी वहिनी खरंच अशा बोलल्या असतील का मावशीना? हे बघ, स्ट्रेस मध्ये माणूस असं काहीतरी बोलतो. नाही, पण त्यांचं बोलणं मावशीने खूप मनाला लावून घेतलंय. बघ, आपण त्याबद्दल नंतर बोलूया. आधी मावशी कुठे? त्या बाहेरच गेल्यात. मला वाटलं ते हॉलमध्ये बसले असतील. नाही, मी आता बाहेरच फोनवरती बोलत होतो डॉक्टरांशी.
आणि आतलर बघितलं तर मावशी नव्हती हॉल मध्ये. विहंग त्या बाहेर कुठेतरी नाही ना. अगं मी काय सांगतोय मग, मी आता बाहेरच बोलत उभा होतो, ती घरातच असेल कुठे. बर तू थांब इथे, मी देवघरात बघून आले. एकच सांगते आणि आज अगदी मनापासून सांगते, सत्यजित आणि माझ्या संसाराची आज जी काही अवस्था आहे त्याला तुम्ही सुद्धा तितक्याच जबाबदार आहात. प्रियाच्या आणि त्यांच्या संबंधांबद्दल तुम्हाला आधी सुद्धा माहिती होती, पण तुम्ही तेव्हा सुद्धा लपवाछपवी केली, किंबहुना प्रियाच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा झाला तर तुम्ही प्रत्येक वेळी प्रोत्साहन दिलंय त्या गोष्टींना. जेव्हा जेव्हा सत्यजितने माझ्याशी खोटेपणा केला त्या प्रत्येक वेळी तुम्ही पाठीशी घातलेत त्यांना, अगदी शुभ्राच्या जन्माच्या वेळी सुद्धा. म्हणताना तुम्ही म्हणायचा मी सासू आहे तुझी, आई आहे. मग असं वागते का एक आई आपल्या मुलीशी? घरातल्या मुलांची शिस्त बिघडते ना तेव्हा लोक आईलाच दोष देतात. आजपर्यंत मला हे खूप खटकायचं, पण आज मी स्वतः सांगते, सत्यजित मुधोळकर इतका खोटेपणा करायला धजावतात कारण त्याची आई शालिनी मुधोळकर आहे. बाबा मी ऍडव्होकेट महाबळेंशी बोलले, त्यांना भेटायला जाणार आहे मी. गुड, चल मी येतो तुझ्याबरोबर. तुम्ही यायची गरज नाही. आता आणखी कितीतच बंधनं घालणारच माझ्यावर तू. आता आता मी बरा आहे ना, एरवी 2-2 किलोमीटर चालतो की नाही. मी मग महाबळेंकडे येऊन काय एवढी मोठी मला दगदग होणार आहे? प्रश्न तो नाही आहे बाबा. ठीक आहे मग, इदन तू शिवराजला तरी सोबत घेऊन जा किंवा मी स्वप्नीलला. मला कोणीच नकोय माझ्या बरोबर, जाईन मी माझी माझी. आता तूच तर म्हणतेस ना की महाबळेंकडे जुन्या गोष्टींबद्दल बोलताना तुला खूप त्रास होतो म्हणून. व्हायचा तो त्रास झाला बाबा, खूप त्रास झाला. आता कशाचाच त्रास नाही होत मला. तुम्ही नका काळजी करू, मी करीन मॅनेज.
सत्यजीत शांत हो, मावशीची ट्रीटमेंट चालू आहे आणि गरज पडलीच ना तर आपण जगातले बेस्ट डॉक्टर घेऊन येऊया. भिंग एवढा वेळ का लागतो डॉक्टर ना यायला, सांग ना एवढा वेळ का लागतोय. सत्यजीत डॉक्टर बाहेर आल्यावरती कळेल ना नक्की काय स्थिती आहे ते. हे बघ तू असा जर पॅनिक झालास तर मग गौरांग आजी आत्या यांना कोण सांभाळणार आहे. मला उशीर तर नाही झाला तिला इथे घेऊन यायला. मुळीच नाही, आपण वेळेवरती आलोय. सत्य डॉक्टर डॉक्टर सुधीर आली काय, कशी आहे ती आता. वी आर डुईंग अवर बेस्ट. त्यांच्या डोक्याला जबर मार लागलाय ज्यामुळे त्या अजूनही शुद्धीवर आलेल्या नाहीयेत. आता भीती फक्त एकाच गोष्टीची आहे की त्या कोमात जायला नकोयत. त्या मुदोळकरने अपघाताचं नाटक का केलं याची माहिती तुम्हाला मी काढायला सांगितली होती. सांगितलं होती नाही काय झालं. बोला 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 संख्ये बोला लवकर बोला संख्ये बोला बोला. तुम्ही बोलत नाही, तुम्हाला सवय लागली उशिरा उशिरा करायची. बोलाय बोला संख्ये बोला. तुम्ही बोलत नाही अ किती तुमच्या बोलण्याची वाट बघते. तुम्ही बोलत काय संख्ये. मग तुमचा शब्द आहे का. बोला लवकर बोला बोला संख्ये बोला बोला बोला. माहिती नाही कळाली. हा पण नवीन माहिती मिळाली आहे साहेब. काय नवीन. बोला 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 संख्ये बोला. तुम्ही बोलत नाही संख्ये बोला बोला. तुम्ही उचल करणार संख्ये. बोला लवकर बोला संख्ये. तुमच्या बोलण्याची वाट बघतो संख्या. बोला 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 संख्ये. त्या मुदोळकरच्या आईला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. काय झालं काय झालं. त्यांच्या घरातल्या घरात काहीतरी झालं. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. परिस्थिती खूप गंभीर आहे म्हणून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. परिस्थिती गंभीर गंभीर आहे. परिस्थिती बदलवा बदलवा. धन्यवाद बाबा धन्यवाद तांबडे बाबा. असाच राहू दे आशीर्वाद पाठीवर. मुदोळकरची आई मेलीच पाहिजे. म्हणजे याचा कसा कणा मोडतो बघा. मग याच्याकडे बघू आपण. ती मेलीच पाहिजे. सदा सत्य की राह चलू मैं. पाप के पग को कभी ना धरू मैं. सदा भक्ति की जय हो बाबा. सदा भक्ति की जय हो बाबा. जय हो बाबा. चर्ची अम्मी मम्मी तो कितनी अच्छी है. तो कितनी भोली है. उसकी माँ ओ माँ. उसकी माँ ओ माँ. मेली पाहिजे ती. ती मेलीच पाहिजे. त्याचा बघा कसा कणा मोडतो बाप. बाबा निघते मी. शुभ्रासाठी खिमट भात बनवून ठेवलाय. खूप उशीर झाला तर पूर्ण मावशींना सांगा तिला भरवायला. मी आहे ना. मी घेतो तुझी काळजी. तू स्वतःची काळजी घे. नीट जा. गाडी नीट चालव. आणि गाडी चालवताना भलते असेल ते विचार मनात ना पाहूस. बाबा किती काळजी कराल माझी. आय विल बी फाईन. तू जशी तुझ्या लेकीची काळजी घेतेस ना तशी मला माझ्या लेकीची काळजी घ्यायला नको. हा गॅस बंद आहे की नाही मी बघून येते. आले समजले. हॅलो बाबा विहंग बोलतोय. हा बोला विहंगराव. बाबा एक बॅड न्यूज आहे.
शालिनी मावशी घराच्या गच्चीवरून खाली पडली आहे. म्हणजे आता मी त्यांना ऍडमिट केलं हॉस्पिटलमध्ये, पण कंडिशन खूप बातमी खूप दुःखदायक आहे. पण हे सांगायला तुम्ही इथं का फोन केलात? बाबा हो वहिनींना कळवायचं. नाही त्याची काही गरज नाहीये. बाबा तुम्ही असं का बोलताय? बघा व्यंगराव, खर तर मी तुमच्याशी बोलायलाच नकोय. त्या आरामखोर माणसाला घर असताना तुम्ही साथ दिलीत, आमच्याशी विश्वासघात केलात तुम्ही. बाबा मला त्याची तुम्ही वाटेल ती शिक्षा द्या, पण आता व्यंगराव आपल्या माणसाला शिक्षा केली ना की आपल्याला त्रास होतो. मी तुम्हाला आपलं मानलं होतं, मुलासारखं मानलं होतं, आणि तुमचा तो कोणी मित्र आहे ना, एकेकडे माझा जावई होता, त्यालाही जावयाचा मान दिला होता, आणि तुम्हाला तर मी मानापेक्षाही पलीकडे जाऊन तुमच्यावर प्रेम केलं होतं. चांगले पांग फेडले त्याचे तुम्ही. बाबा मी खरं तर तुम्ही मला या नावाने हात मारण्याचा हक्क सुद्धा गमावून बसलेले आहात. तुम्हाला एकदा सांगितलं ना मी की आपल्या माणसाला शिक्षा केली की मग आपल्याला त्रास होतो. आम्हाला झाला तेवढा त्रास पुरे झाला आता. आणि हो अजून एक गोष्ट सांगतो, यापुढे कुठल्याही कारणाकरता इथे फोन करू नका. बाबा काय झालं बाबा? त्याने काही विशेष नाहीये. तुने आणि हे बघ मुजळकर ना, तुझ्याशी जो काय घाणेरडा खेळ खेळलाय ना, त्याबद्दल महाबळ्यांना सांगायला विसरू नकोस. विसरता येण्यासारखी गोष्ट असं वाटतं का तुम्हाला बाबा? असो येते मी. मावशी गच्चीवर गेली होती आणि इथूनच खाली पडली. बापरे, पण मग आता नेमकं ट्रीटमेंट चालू केली आहे डॉक्टरांनी. काही बोलणं झालं का डॉक्टरांशी? नाही, म्हणजे डॉक्टर म्हणालेत की मावशी कोमात जाण्याची शक्यता आहे, कंडिशन क्रिटिकल आहे, आणि तू स्वतः डॉक्टर आहेस ना, प्लीज जरा. डोंट वरी, मी बोलते. हे सगळं झालं तेव्हा तू घरीच होतास. हे कसं झालं सगळं? सकाळी मी सरनाईकांकडे जायला निघालो तेव्हा आत्या मला म्हणाली की आई ऑलरेडी सरनाईकांकडे गेले. जेव्हा मी तिथे पोहोचलो तेव्हा आई तिथूनही निघून गेली होती. त्यानंतर जेव्हा मी घरी आलो तेव्हा मधल्या वेळेत नेमकं काय झालं मी माझ्या आईची ही अवस्था कशी झाली ते मला कळलंच पाहिजे. अरे मनू आलीस तू? काय म्हणाले महाबळे?
तू सगळं सविस्तर सांगितलंस ना त्यांना? हो. शुभ्रा उठली नाही ना? नाही, पण आता उठलेस कदाचित. मी जाते तिच्याजवळ. अनु, तू महाबळांकडे निघाली होतीस तेव्हा विहंगरांचा फोन आला होता इथे. ते म्हणाले शालिनी ताईंचा ऍक्सिडेंट झालाय. काय? त्या त्यांच्या घराच्या गच्चीवरून खाली पडल्या. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले त्यांना. बाबा, हो मग तुम्ही हे मला तेव्हाच का नाही सांगितलं? तेव्हाच तुला सांगितलं असतं तर तू महाबळांकडे गेली असतीस का? मुधोळकरांकडे कुठल्याही कारणाकरता जाण्यापेक्षा तुझं महाबळींकडे जाणं माझ्या दृष्टीने फार महत्वाचं होत. शिवाय हेही खरं असेल कशावरून? विहंग भाऊजींनी स्वतः सांगितलं ना. आता ते सुद्धा खोटं बोलायला शिकले त्यांच्या मित्रासारखंच. बाबा, किमान अशा वेळी तरी. लोक म्हणू त्यांच्या घरात सतत काही ना काही असं होत राहणारच, पण म्हणून का आपण आपली कामं सोडून प्रत्येक वेळी त्यांच्याकडे जायलाच पाहिजे? खूप जास्त लागलंय का त्यांना? माहित नाही, आणि मी सुद्धा विचारलं नाही, मला नाही एवढं महत्वाचं वाटलं.